नमस्कार मंडळी, भज्यांच्या सर्व प्रकारांमध्ये सर्वात टेस्टी भजे कोणते हा प्रश्न जर विचारला ना, तर मला वाटतं आपल्यापैकी बहुतांश जणांचं उत्तर असणार आहे कांदा भजे। तर कुरकुरीत कांदा भजे, त्याच्याबरोबर तळलेली हिरवी मिरची आणि वरून रिमझिम पडणारा पाऊस। किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर ही कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी आपण इथे 4 ते 5 कांदे घेतलेत आणि अगदी या प्रकारे आपल्याला बारीक फाईन चॉप करायचे आहेत, अगदी बारीक उभे कापून घ्यायचे आहेत या प्रकारे। तर ह्या कांद्या भज्याचे प्रकार वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात, परंतु नगर जिल्ह्यामध्ये करंजी घाट म्हणून जे ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी जी कांदा भजी बनवली जातात तिथली जर टेस्ट आपण कधी घेतली असेल तर ती एक युनिक टेस्ट आहे, तशी टेस्ट इतरत्र क्वचितच कुठे पाहायला मिळेल। तर हे भजे बनवण्यासाठी या प्रकारे कांदा आपण सगळा एकदा चिरून घेतला आहे, बारीक अगदी फाईन उभा चॉप केला आहे। या भज्यांमध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे। चवीपुरतं वरून मीठ टाकलं, त्यानंतर इथे लाल तिखट आपण 1/2 टीस्पून घेतला आहे, यानंतर हिंग 1/2 टीस्पून घेतला आहे, यानंतर इथे धना पावडर आपण 1/2 टीस्पून घेतली आहे, यानंतर इथे ओवा टाकला आहे आपण 1/2 टीस्पून, यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि इथे आपण कॉर्नफ्लावर 1/2 टेबलस्पून टाकलं आहे। आणि आपल्याला हे मिक्सचर आता अगदी हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कांदा भज्यामध्ये वरून पाणी अजिबात एकही थेंब नाही टाकलं जात, तर कांद्याचं जे पाणी सुटतं आंगचं आणि प्लस आपण जे मीठ टाकलेलं आहे, तर तेवढंच पीठ आपल्याला टाकून हे मिश्रण या प्रकारे तयार करून घ्यायचं आहे। तर 1/2 वाटी बेसन पीठ आपण यामध्ये टाकले आणि आता कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटलं आहे आणि या प्रकारे हाताने चांगलं मिक्स करून घ्या आणि कांदा भज्याचं मिश्रण आपलं इथं जवळपास बिलकुल तयार आहे। यानंतर इथं आपलं तेल आता अगदी कडकडीत तापले आणि कांदा भजी आता सोडायला हरकत नाही, तर या प्रकारे आपल्याला ही भजी सोडायची आहेत। आपण गोल भजी सोडतो त्या प्रकारे नाही, तर या प्रकारे सोडायचे आहेत। तर फ्लेम इथं बिलकुल हाय ठेवायची, फुल फ्लेमवरतीच आपल्याला हे भजी तळायचे आहेत। हे भजी तळताना थोडासा वेळ जरूर लागतो कारण कच्चा कांदा असतो, आणि एकदा चांगला कांदा कुरकुरीत झाला तर कांदा मुळातच तळल्यानंतर कांद्यालाही एक टेस्ट येते आणि त्यात बाकीचं हे आपण टाकलेले सर्व मसाले बेसन पीठ, तर याची एक लाजवाब अगदी युनिक टेस्ट बनते। तर आता अगदी पहा, भजे थोडेसे लालसर रंगावर या प्रकारे झाले आहेत आणि एक त्याचा घमघमाट सगळीकडे अगदी सुटला आहे। कांदा भजी तळताना एक दक्षता घ्यावी लागते की थोडे जरी जास्त तळले गेले तर मग त्याला एक कडवट चव येते, तर असा एक साधारण असा हा डीप ब्राऊन या प्रकारे रंग असा यायला हवा। तर हे भजे कांदा भजे आता राहिलेले आपण या प्रकारे तळून घेऊया। तर कांदा भजे पावाबरोबर किंवा अगदी तसेच लसणाची लाल वाटलेली चटणी आवडत असेल तर पुदिन्याची चटणी, सॉस आणि तळलेली हिरवी मिरची, आणि बस पावसाळ्याच्या हंगामामध्ये तर याची चव अगदी द्विगुणित होते। तर मंडळी, असे कांदा भजे अगदी करायला सोपे असलेले तुम्ही देखील घरी बनवू शकता। रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कृपया जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि रेसिपींचा आनंद घ्या।